कॉर्डलेस आहे, दुसरं कॉर्डलेस आहे, दुसरं कॉर्डलेस आहे, घे ना चालू करू. एकच आहे, महा चालू कर बाहेर वाला. बघूया निओ स्वप्नील जी डोंगरे सरांना मी विनंती करते आपले शुभ असते आपण नाणेफेक करावी. स्वप्नील सर आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून पाच दिवस आम्हाला पिण्याची पाण्याची सोय केली, बिस्लरी आम्हाला प्रोव्हाइड केलंय. हॅलो 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 या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार आहे. करण न्यू बॅट्समन आपण बघतोय. जयेश यावेळेला लेग स्टिक सोडून जातोय. वेवूर स्पोर्ट्स टॉस जिंकला आणि प्रथमता फिल्डिंग चूज केलंय. वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बघूया मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. उलटा चेंडू इथे मात्र चुकीला, माफी नाही आहे. नो चेंडूचे संकेत मात्र बघायला मिळत आहे. धावसंख्या 7 ने आकार घेईल. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट धावा बघायला मिळत आहेत. 32 धावा, अजूनही 8 धावांची गरज. कुठेतरी एक्स्ट्रा चेंडू हाताळले गेले त्यानंतर मात्र आपण बघतोय. देदाळे बी संघ फलंदाजी करताना दिसतोय. सुरेख चेंडू, राहुल मात्र चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. धावा आहेत त्या 33, अजूनही 7 धावांची गरज. देणारे चेंडू आहेत ते 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथून मात्र तुम्हाला निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं असेल. कारण गोलंदाजी मार्कवर आहे. षटकार जे आले त्याच्यामध्ये थोडासा सामना. देदाळे संघ आपल्या बाजूने फिरतो. यावेळेला सुरेख लॉफ्ट केला चेंडूला काऊ कॉर्नरच्या वरनं. देदाळे बी नावाचा एका धावेची गरज आहे आणि या ठिकाणी मात्र विराट प्रेम कोहली स्टाईल मॅच फिनिश केली जाईल का. अप्रतिम फलंदाजी, मिस टाइम आहे मात्र चेंडू नो मॅन लँडला पडेल आणि या इथे मात्र देदाळे संघ सामना जिंकतोय. विजयश्री संपादन करतोय. थँक्यू थँक्यू. चला 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 या ठिकाणी आपण मैदानाकडे जातोय. तुमचा आनंद तुम्ही मैदानाच्या बाहेरच साजरा करायचा याची दक्षता घ्या. आपल्याला एक वेळ दिली आहे, त्या वेळामध्ये सर्व सामने संपवायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक संघ नायकाने आपला कॉपरेट करणे खूप गरजेचे आहे. जसं या ठिकाणी पहिला चेंडू पडेल, एक गोड आवाज तुमच्यासोबत जोडला जाईल. मनीष घायल साहेब या ठिकाणी मात्र जोडले जात आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना सातपाटी 11 बनाम वेऊर स्पोर्ट्स. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय आणि एक गोड आवाज परिपक्व आवाज तुमच्यासोबत जोडला जाईल. सन्माननीय मनीष घायल सर. जाग्यावर
थैंक यू वेरी मच. सुस्वागतम स्वागतम स्वागतम. संध्याकाळचं सत्र आपण बघतोय. यावेळेस माय मिठागर मित्र मंडळ आयोजित कैलासवासी कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत स्मृतिचषक 2021 मध्ये सर्वच क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं मी मनीष घायाळ हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच स्पर्धेचं 32वं वर्ष आणि आपण बघतोय निश्चितच आजच्या दिवसामध्ये दोन सामने शिल्लक आहेत. या सामन्यानंतर आपल्याला अंतिम विजेता संघ बघायला मिळणार आहे. तर निश्चितच आपण बघतोय आपल्या या माय मिठागर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू कैलासवासी संदीप बाबूराव करबट निश्चितच यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल, कारण निश्चितच प्रत्येक वर्षी त्यांचा सहभाग या टुर्नामेंटमध्ये असायचा, मात्र ते आपल्याला या निश्चितच या वर्षी आपल्यामध्ये नाही आहेत आणि दुःखद घटना या घडली आहे. तर निश्चितच आपण बघतोय छानपैकी एक नियोजन आपल्याला बघायला मिळतंय आणि निश्चितच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण बघतोय मालिकावीर या खेळाडूसाठी 1001 आणि चषक देण्यात येणार आहे करबट परिवाराच्या माध्यमातून. तर एक पारितोषिक सुद्धा दिलं गेलंय त्यांच्या माध्यमातून. चालू असणारा सामना मैदानामध्ये जाऊयात. सेकंड सेमी फायनल, एका बाजूला वेवूर स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला सातपाटी 11. काटे की टक्कर बघायला मिळणार आहे मोठ्या पद्धतीने. प्रेक्षकांची संख्या वाढताना ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला चेंडू शॉट आपल्या आउटसाइड द ऑप्शन, पंचांचा इशारा, खराब चेंडूची नोंद. गडग आहेत मला वाटतं गोलंदाजी मार्गवर, एक अप्रतिम अनुभवी गोलंदाज, मात्र पहिला चेंडू खराब चेंडू हाताळताना दिसतोय. धाव संख्येत 1 ने खाता खोलला जाते खराब चेंडूने. एकंदरीत संबंध प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की निश्चित जो पडदा लावला त्याच्या बाहेर बसा आणि छेडखाणी करू नका, विनंती असेल. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय माय मिठागर मित्र मंडळ आयोजित. या बाजूला ठीक चेंडू फ्लिक केला, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होत आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेर समाधान मानावं लागते. 38 सर्कलचं बंधन आहे आपण बघतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय आपल्याला. तदनंतर आपण बघतोय लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, वाईड शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला सेकंड स्लिपच्या आणि शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळतोय. गडक सज्ज होतोय स्ट्राईक एंड कडे फलंदाज आपण बघतोय सुनील. हलक्या पद्धतीने स्लोअर चेंडू, गती परिवर्तन बघितलं निश्चितच आपण बघतोय. एक ब्रह्मास्त्र आहे या पद्धतीने की निश्चितच एक लेंथ आहे, त्या लेंथ मध्ये बदल करायचा, गतीमध्ये बदल करायचे आणि तेच करताना दिसतोय. व्हेरिएशन या काळात सगळ्यात महत्वाचं गोलंदाजीमध्ये आणि तेच आपण बघतोय व्हेरिएशन बघायला मिळतंय गडक याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटचा मारा करताना यावेळेस फलंदाज भूपेंद्रसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सापळारच आहे, सापडदुखी काय याचं सेकंड गन. पहिला अधरा बसतोय सापडी 11 संघाला फलंदाज भूपेंद्रच्या रूपाने. पॉइंट जे प्रत्येक टीमला विनंती असेल की आपला नेक्स्ट खेळाडू तयार ठेवायचा आहे. आपण बघतोय मोठा अधरा बसला गेलाय, कारण क्षमता होती भूपेंद्रकडे मोठे फटके खेळण्याची. यावेळेस झेलच्या रूपाने बाट के झालाय, कारण त्याला माहिती होतं सचिनला की या पद्धतीनं स्ट्रोक खेळू शकतो. त्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि त्या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक केली नाही. एक धाव आपण बघतोय, एक गडी बाद, सातपटी 11 संघाचा. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच चेंडू यावर खेळला, निश्चित ऑन द राईज चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, स्ट्राइक क्षेत्ररक्षण, अप्रतिम फिल्डिंग. एकाच धावेर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने भर होत आहे, ती म्हणजेच 2 धावा. चपळा इथं असणं महत्वाचं आहे. चेंडूवर नजर, 4 धावा झाल्यात. चेंडूवर नजर ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि निश्चितच आपण बघतोय क्षेत्ररक्षण ही बाजू, जमेची बाजू आपल्याला बघायला मिळते वेवूर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. एकंदरीत आपण बघतोय फलंदाज, आपण बघतोय लेफ्ट हँड फलंदाज आल्यामुळे क्षेत्ररक्षण विरचना बदलली जाते. आपण बघतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, तसेच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. यावेळेस फलंदाज राकेश पहिल्यांदा सामना करेल. सेमी फायनल आपण बघतोय शेवटच्या टप्प्यावर हा सामना आपण बघतोय. निश्चितच या संघामध्ये जो संघ जिंकेल तो फिनालेमध्ये प्रवेश करेल आणि निश्चितच लढेल तो म्हणजेच देदाळे संघासोबत.
देताळे संघ पहिला संघ फायनलचा संघ ठरला गेलाय या स्पर्धेमध्ये. सुर्रा चेंडू गुड लेन लास्ट चेंडू पडल्यानंतर आपण बघतो थोडासा उसळी घेतली यावेळेस ऑन साईडला खेळून काढलं चेंडू एकदा पूर्ण करतोय स्वतःचं खाता खोलतोय आणि निश्चित आपण बघतोय धाव संख्या पुढे सरकते यावेळेस 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत पंचांच्या भूमिका आपण बघतोय निश्चितच स्ट्राईक एंड कडे सचिंद्र कलिंग कडे धाव स्ट्राईक एंड कडे निश्चित व्यवहार आहे सर. कालच्या दिवसात आपल्याला महेश कुडू बघायला मिळाले दिग्गज खेळाडू आपण बघतोय आणि एमसीएचे मान्यताप्राप्त पंच आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. पुढे चेंडू स्ट्रॅट बॉट बॅट टू द बॉलर खेळून गडा थोडासा फंबल झाला यावेळेस गडक आणि निश्चित आपण बघतोय त्याचा फायदा घेतला गेलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली चिकी सिंगल आणि या सिंगलने षटक संपतोय पहिल्या षटकाच्या संपतोय धाव संख्या धाव फलकावर 6 एका गडाच्या मौल्यात घेऊयात डीजे ब्रेक पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊयात. थँक्यू डीजे. माई आदिवासी सहकारी खंडकरी शेतकरी सोसायटी लिमिटेड यांच्या माध्यमातून आपण बघतोय गेली 32 वर्ष ही टूर्नामेंट भरवले जात आहे आणि आपण बघतोय आता माई मिठागर मित्र मंडळाच्या वतीनं या खेळाडू ही स्पर्धा भरवत आहेत आणि निश्चितच दरवर्षी आपण बघतोय जेवणाची व्यवस्था सगळ्याच गोष्टीची व्यवस्था इथे केली जात आहे आणि निश्चितच आपण बघतोय एक क्रिकेट संघांना खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम इथे सोसायटी करताना दिसते. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा होतोय नो चेंडू इट्स नो बॉल आणि नो बॉल म्हणजेच फ्री हिट आणि मुक्त फट्टा खेळण्याची संधी फलंदाज आपण बघतोय सुनील याला. खराब चेंडू हातावरतोय पहिलाच चेंडू गोलंदाज विपुल आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स करत आलाय विहू संघ या सामन्यामध्ये मात्र एक दोन चेंडू खराब हाताळता दिसतोय. मोठा फटका चेंडू बराच टाइम हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय कलेक्ट केलाय मात्र गडीबाद होणार नाही त्याचं कारण मुक्त फटका खेळण्याची संधी होती फ्री हिट होता आणि 2 धावा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट ज्या वेगाने आपण बघतोय फटका मारल्यानंतर 17 नंबर घातलेला जर्सीचा खेळाडू राकेश धावला त्याच वेगाने आपण बघतोय पुन्हा एकदा क्रीजमध्ये परतला त्याच्या नाव स्टॅकेंडकडे आणि 2 धावा परिपूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्येत 4 धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल विपुल यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपांचा वळताय दोन्ही हात समांतर धाव मिळते अवांतर खराब चेंडू आणि निश्चित नियम आहेत की तुम्ही जर सीमारेषा आहे त्या सीमारेषा पलीकडे चेंडू हात टाकलात निश्चितच त्या क्रीजच्या बाहेर चेंडू टाकला तर तो खराब चेंडू घोषित केला जाईल त्यांच्या आणखीन बाहेर टाकला तर नो घोषित केला जाईल आणि नियमावली अंतर्गत आपण बघतोय ही स्पर्धा पुढे जाताना दिसतंय. चेंडू पडण्याचा सरळ निघतो यावेळी लाईन देऊन गवसले गेले विपुल आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा पर्यंतचं कारण आहे की फलंदाज राकेशचा प्रयत्न आहे फलंदाज सुनीलचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ऑन साइडला फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण बघतोय यावेळेस विपुल आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करताना गुड सेन्सेबल गोलंदाजी बघायला मिळते म्हणजेच विपुलच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट अँड पुल आपण बघतोय चेंडू सरळ जातोय वाईड डिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये विसरतोय फलंदाज बाद. मनोर बाजारात तुला मी पाहिलं तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय मनोर बाजारात तुला थँक्यू व्हेरी मच सर डीजे आणि छान छान गाणी मनोरंजन करतात अमोल डीजे आपण बघतोय त्यानंतर ही स्पर्धा लाईव्ह थेट घर बसल्या आपण बघू शकता आणि निश्चितच ते माध्यम आहे पाटील नेटवर्क्स निश्चितच जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे पाटील नेटवर्क्सचं अप्रतिम क्लिअरिटी आपण बघतोय चांगल्या पद्धतीनं कॅमेरा आपण बघतोय संपूर्णपणे कॅमेरामॅनची टीम करताना दिसत आहेत आणि याच्यामुळे आपल्याला निश्चितच इथे थर्ड अंपायर सुद्धा घेऊ शकतो रन आउटच्या रूपाने आपण इथे म्हणून खूप छान काम पाटील नेटवर्कचं हुक केला जातो चेंडू चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे जेलच्या रूपाने आणखी एक गडीबाद कम ऑन डीजे
थँक्यू डीजे. दोन चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत, धावा संख्या 10 धावा, 1-0 लॉस ऑफ 2 विकेट्स, 10 धावा झाल्यात आतापर्यंत, 3 गडी बाद झाल्यात. आपण बघतोय भूपेंद्र बाद झाले, नंतर आपण बघतोय सुनील बाद झाले, आणि आता वीरेंद्र हेजीच्या रूपाने बाद झाले. आपला भोपळा येणे फोडता बाद झाले. हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज विपुल याला. बघूयात काय घडतंय, हॅट्रिक साधली जाते की काय, ह्या दिवसामधली पहिली हॅट्रिक असेल विपुलला. संधी आहे, काय घडतंय. विपुल टू फलंदाज राकेश, यावेळेस सुपर स्ट्रोक, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये वन बाउन्स कलेक्ट केला जातोय. एक धाव पूर्ण केली, एकाच धावेत समाधान. जितक्या ताकदीनं चेंडू हाताळला, तितक्या ताकदीनं स्ट्रोक खेळला, तितकंच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं थ्रो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त एक धाव मिळत आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळते मैदानामध्ये. दोन्ही संघ बलाढ्य, दुल्यबळ, क्षमता दोन्ही संघांकडे आहे. इथे मात्र जो संघ चांगला खेळेल किंवा एक समोरच्या संघापेक्षा बराच अधिक चांगला खेळेल तो संघ जिंकेल, आणि जिथे जो संघ जास्त चुका करेल तो संघ पराभवाच्या छाईत जाईल. विपुल शॉट आपला एन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू टॉप एज लागते, चेंडू हवेमध्ये बराच काळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या प्रयत्न, आणि आपण बघतोय थांबवलं गेलं या ठिकाणी, आणि निश्चितच एकाच धावेवर समाधान मिळतं. काय घडलंय, यावेळेस स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय मला असं वाटतं फलंदाज दिनेश यानं. षटक संपतायत, दुसरं, दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर, 3 गडी बाद 12. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. जास्त टीम मीटिंग नकोय, तर आपण बघतोय भव्य दिव्य स्पर्धा. कैलासवासी कर्मवीर जनार्दन, पांडुरंग राऊत रूपतात्या, स्मृती चषक, 44वी पुण्यतिथी तात्यांची, आणि निश्चितच या स्पर्धेचं 32वं वर्ष आपण बघतोय मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर अजय. यावासा ड्राईव्ह केला गेलाय, आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जात आहे, एकच धावेर समाधान मानावं लागतंय. इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल षटपट्टी 11 संघाला, कारण वेगुर संघ बलाढ्य संघ आहे, क्षमता भरपूर आहे फलंदाजीमध्ये, आणि तुम्हाला जिंकायचं असेल तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल 7-11 संघाला. तर निश्चित आपण बघतोय सागर घायाळ वसई यांच्याकडनं शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला, आणि निश्चितच धन्यवाद सागर घायाळ. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला, स्लोअर ऑन डिलिव्हरी. आपण बघतोय थोडस चेंजऑफ पेस केला, आणि निश्चितच बोटांचा वापर केला गेला. चेंडू लेग स्पेस लेग ब्रेक होतोय, आणि म्हणून फसला गेला सबसे फलंदाज वीरेंद्र राकेश. राकेश आणि दिनेश जोडी मैदानामध्ये, धावा जमवाव्या लागतील आतापर्यंत. आपण बघतोय फक्त आणि फक्त 13 धावा लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल यावेळेस फलंदाज. यावेळेस बॅट टू द बॉलर, प्रयत्न चांगला होता, मात्र निश्चितच आपण बघतोय शूज वर चेंडू आदळला गेला, आणि निश्चितच 2 धावा तत्वर पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, सुपर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. कॉलिंग तालमेल आपल्याला बघायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावसंख्येत भर, धावसंख्या 15 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर करतो, कारण मोठे फटके येत नाहीत, आणि जितक्या धावा जमवता येतील तितक्या धावा जमवणं खूप महत्वाचं असतं. एक एक धाव महत्वाची असते. दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय, 4 क्षेत्ररक्षक जवळ आपण बघतोय ऑन साईडला तैनात केले गेलेत, आणि यावेळेस ऑफ साईडला चेंडू टाकला गेलाय. सेन्सिबल गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. आपण बघतोय की डीप क्षेत्ररक्षण लावलं गेलं ऑन साईडला, आणि यावेळेस गोलंदाज हाताळतोय तो ऑफ साईडला, आणि चित्र संभ्रमात टाकला गेलाय फलंदाजाला. यावेळेस धावसंख्या स्थिरावलाय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, मात्र यश काय संपादन करता येत नाहीये त्याला. अजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनेल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी.
अंतिम फटका आपण बघतोय निश्चितच त्यावेळेस खेळाडूच्या डोक्यावर आपण बघतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये सहा धावांसाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करून देतोय फलंदाज बाद सर्व पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं शिक्षकांचं मान्यवरांचं या ठिकाणी माही मिठागर मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्येवर नजर टाकूयात आपण. धावसंख्या धावफलकावर 21 धावा लागल्या गेल्यात. आपण बघतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकं संपल्यात. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 5 चेंडू झाल्यात का? 4 षटकांचा सामना आहे. शेवटचा षटक आपण बघतोय स्लॉग वर. प्रकाश येथे गोलंदाजी मार्ग वर सामना करेल तो म्हणजे दिनेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मोठा फटकण्याचा प्रयत्न आपण बघतोय. चेंडू हवेमध्ये बराच काळ. यावेळेस स्वप्नील येतोय आणि झेलपणे फलंदाज बाद. आणखी एक आदरा बसतोय मोठा आदरा सातकडी इलेव्हन संघाला. थँक्यू. आपण बघतोय मोटू पतलू हे जे आपल्याला इथे बघायला मिळतात त्याचं निश्चितच कौतुक करावं लागेल. मैदानाकडे जाऊया नंतर येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंदियर क्षेत्रक्षक चेंडू खाली. यास शेवटच्या क्षणाला धरणीला दान दिला जातोय. 2 धावा मिळतात मात्र निश्चितच शेवटपर्यंत घ्या. आपण बघतो चेंडू खाली आले होते नजर ठेवली होती मात्र जी कॅचिंग पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये आपण बघतोय कुठेतरी चूक झाली आणि यावेळेस झेल सुटला जातोय. तर आपण बघतोय हे मोटू पतलू याचे स्पॉन्सर त्यांचं नाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस आपण बघतोय खराब चेंडूची नोंद आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा निर्णय आपण बघतोय खराब चेंडू. 1 धाव मिळते एकसष्ट स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 24 धावा 24 रन्स. शेवटचा षटक आपण बघतोय मैदानामध्ये या इनिंग मधला. गोलंदाज प्रकाश जडआउट पूर्ण आता खेळताय. चांगला क्षेत्रक्षण. गुड फिल्डिंग सुपर फिल्डिंग संपूर्णपणे एफर्ट देतोय मात्र आपण होते 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावांना धावसंख्येत पुन्हा एकदा पुढे भर होते ती म्हणजेच 26 धावा. चांगला एफर्ट दिला होता इथे मात्र निश्चितच 2 धावा काही रोखू शकला नाही. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. अश्विन आपण बघतोय जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही या षटकातील आपण बघतोय 3 चेंडू शिल्लक आहेत. तर एकंदरीत आपण बघतोय भव्य दिव्य टुर्नामेंट अंतिम टप्प्यात आलंय. संध्याकाळचं सत्र. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अश्विनच्या माध्यमातून. इन साइड आउट. यावेळेस चेंडू आपण बघतोय निसटून त्याला जास्त लागलं की बघा जरा डोक्यावर आदळलंय. चौकार. तर निश्चित आपण बघतोय हा झेल असू शकला असता मात्र थोडस आपण टायमिंग करता आलं नव्हतं आणि हातातून चेंडू सरळ डोक्यावर आदळला आणि चौकार गेलाय. 4 धावा धावसंख्येत. धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागतायत.
यावेळेस मोठा फटकाचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. लास्ट बॉल जर षटकार आला तर निश्चित एक फायटिंग टोटल बघायला मिळेल आणि एक चांगलं धंदू बघायला मिळेल दोन संघांदरम्यान. आतापर्यंत फक्त 30 धावा लागल्यात, 23 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये, तो क्षेत्ररक्षक काय घडतंय यावेळेस मात्र सोपा झेल. विकेटचा पतन, चार षटक संपले, चार षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावपळ करून होते 30 धावा आणि 31 धावांचं आव्हान ठेवलं जाते ते म्हणजेच देवरी संघासमोर. निश्चित आपण म्हणतो या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी निश्चितच सहकार्य केलंय आणि सहकार्यातून यशस्वीतेकडे, कारण जर एखादं गोष्ट यशस्वी करायची असेल तर सहकार्य खूप महत्वाचं आहे आणि निश्चित आपण बघतोय अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय. तर निश्चितच आपण बघतोय माहीम ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री दीपकजी करवट यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 रुपयाचे देणगी या स्पर्धेला दिली आलेली आहे. त्यानंतर माननीय श्री कृष्णकांत भानुशाली यांच्याकडनं रोख रक्कम 9,000 या स्पर्धेला दिलेले आहेत. त्यानंतर रोहित नरेश चौधरी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण होतो मान्य श्री रॉकी तांडेल माहीम ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. स्वप्निल किणी यांच्या माध्यमातून स्टम्प व अंपायरसाठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत. माननीय श्री दीपेशजी पाटील वर्तक साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. तसेच कुमारी ज्योती करिंगडे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं सुद्धा देणगी देण्यात आलेली आहे. सर्व देणगीदारांचं निश्चितच हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि आभार, कारण कोणती स्पर्धा यशस्वी करायची असेल तर सहकार्य अपेक्षित आहे आणि आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय प्रसाद भोईर दुकटणगावचे सरपंच यांच्याकडनं 1,000 रुपयाची देणगी आहे. उमेश सुतार आपण बघतोय सदस्य पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून 500 आणि निश्चितच 5 दिवसाचं बिसलेरीचं पाणी आपण बघतोय आमचे सहकारी मित्र निश्चितच स्वप्नील डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळाल्या बॅट्समन बॉलर आणि मालिकावीरसाठी देण्यात आलेले. एकविरा स्पोर्ट्स बोईसर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. सर्वांचं ज्याने ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्यांचा धन्यवाद देतो. मैदानाकडे वळूयात. पहिला चेंडू स्लोअर वन इन साइड आउट, गुड स्ट्रोक. आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर भेदला गेलाय, एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न असेल, दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि निश्चितच पुढचा चेंडू पडेल. आम्हाला जॉईंट होतील आमचे साथी समालोचक अजित पाटील सर. या वेळेला मात्र सोरे चेंडूला रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने एक्झिक्यूट केलंय. चेंडू डीप गलीला ट्रॅव्हल केला जाईल. ची आकर्षक ट्रॉफी मात्र मुख्य मंचाकडे आकर्षण बनते, ती आम्हाला प्रोव्हाइड केलंय. अष्टविनायक नंडोरे सिनियर क्रिकेट क्लब यांच्याकडनं पहिली जी ट्रॉफी आहे ती आम्हाला प्रोव्हाइड केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आमचे जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने वस्तुरूपाने किंवा धन रूपाने मला खूप मोलाचं सहकार्य केलंय. पुणे या वेळेला मात्र काही कमालीचा रिव्हर्स स्विच हिट बघायला मिळतो मिळतोय. मिस्टर अजय ऑन फायर, तसंच मात्र 6 फ्लाय होते, 10 जाऊन पोहोचलंय. ऑन फायर दिसतोय. वेवूर स्पोर्ट्स मात्र या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये, चांगली डीप बॅटिंग लाईन त्यांच्याकडे, सुरेख भेदक मारा आहे आणि अवघ थोडस आव्हान जर त्यांच्या समोर बघितलं आपण, 31 धावांचं आव्हान आहे. भूपेंद्र या वेळेला मात्र चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय, वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न. अजय मात्र डगआउटकडे येतोय. दोन चेंडू 10 धावा असताना चिकिरण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज जातोय डगआउटकडे. आपण जातोय डी जमासरकडे.
स्ट्राइक गिनला स्वप्नील बोधले नॉन स्ट्राइक गिनला सचिन गडक आपण बघतोय पुढचा चेंडू विकेट मात्र घ्यावे लागतील हा चेंडू आपण बघू शकाल या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय चांगली कामगिरी गोलंदाजाकडून दोन चेंडू मध्ये 10 धावा त्यानंतर कमालीचा कमबॅकिंग 31 धावा वाचवण्यासाठी मात्र तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप चांगली ठेवावी लागेल वन टू गो शेवटचा चेंडू सचिन सर आपण बघताय प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये या वेळेला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड मिड ऑफ रिझनला मात्र ऑफ ड्राईव्हच्या रूपाने एक्झिक्यूट केलाय धाव परिपूर्ण 11 धावा धाव फळकावर 18 चेंडू आणि 20 धावांचं इक्वेशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे संघर्ष मात्र तुम्हाला या ठिकाणी जर सत्ताडी संघाला करायचा असेल तर डिसिप्लिनने गोलंदाजी हाताळणं खूप गरजेचं आहे लो स्कोरच्या मॅचेस आपण बघतोय की त्यावेळेला मात्र जर लक्ष जर तुम्हाला डिफेन्स करायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे स्वप्नील बोधले आणि सचिन गडक नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेवूर स्पोर्ट्स कडनं चांगली फलंदाजी करतायत तर सातपाटी संघाकडनं येतोय गोलंदाजी मार्गवर मिस्टर वीरेंद्र इथे मात्र विकेट तुम्हाला घ्यावे लागतील जर सामन्यामध्ये तुम्हाला यायचं असेल कम बॅकिंग साठी प्रयत्न करावा लागेल 18 चेंडू 20 धावांची गरज आहे आणि वीरेंद्रला गोलंदाजी मार्गवर बोलवलंय आपला चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय बघूया दोन धावा परिपूर्ण केल्या जातील चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर चौकार येताना धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 15 रन्स ऑन द बोर्ड मुकेश करबड साहेब मात्र आम्हाला या ठिकाणी सांगताना की संघ जिंकणारा संघ फायनल मध्ये क्वालिफाय होईल बघूया पुढचा चेंडू यावेळेला मात्र हळूवारपणे चेंडूला एक्झिक्यूट करते स्वप्नील सचिनला मात्र ऑन स्ट्राईकला आणलं जातंय स्वप्नीलला माहिती आहे या ठिकाणी लक्ष मात्र नजरेच्या समोर आहे इथून मात्र हलगर्जीपणा चालणार नाही इथून मात्र कॉन्सन्ट्रेट खूप चांगलं करावं लागेल एकाग्रतेने क्रिकेट खेळावं लागेल तदनंतर मात्र विजयश्री संपादन केला जाईल बघूया वीरेंद्र गोलंदाजी मार्गवर फुटा चेंडू होता कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला एक्झिक्यूट केलंय ग्रीन रॅश ग्रीन कार्पेट आपण बघतोय भव्य प्रांगण या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने सुयश प्राप्त करताना अतिशय सुरेख नियोजन प्रत्येक संघ मात्र खूप चांगल्या तन्मयतेने खेळताना क्रिकेटचा क्लास क्रिकेटची गुणवत्ता खूप चांगली वाढवतोय वेवूर स्पोर्ट्स बनाम सातपाटी मधला द्वंद्व सेमीफायनलचा थरार इथे मात्र हळूवारपणे ऑफ ड्राईव्ह केला जातो एक धाव अर्जित केली जाईल धावसंख्या सिंगलने पुढे जाईल 18 रन्स ऑन द बोर्ड इथून मात्र धावा बनवायचे 13 आणि चेंडू येणे शेष आहे 14 चेंडू 13 धावा वीरेंद्र मात्र डॉट चेंडू हाताळणं गरजेचं असेल वीरेंद्रला बॅकफुटला गेलाय पंच केलाय पॉइंटला एक धाव अर्जित केली जाईल धावसंख्या 19 वर जाऊन थांबते आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता क्रिकेट रसिक वर्ग खूप चांगली साथ देतोय आम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या चौफेर मात्र खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतोय तमाम क्रीडा रसिक वर्ग आपण बघतोय लेस्टिकला सोडून जातोय पंच म्हणताय तर इट इज अ वाईड बॉल पूर्ण हाताळावा लागेल तुम्हाला चेंडू धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले 13 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना बघूया स्वप्नील बोधले मात्र आक्रमक शॉट त्यांच्या फळीतनं बघायला मिळतील का नाही यावेळेला मात्र गुड सेन्सिबल क्रिकेट धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल जाऊन पोहोचलंय 21-12 चेंडू 10 धावांची गरज एच डिस जयेश वरठा सर उमेश वरठा यांच्या माध्यमातून स्वप्नीलने जर चौकार सचिनने जर चौकार मारला 100 रुपये आणि षटकार मारला तर 150 रुपयाचा पारितोषिक इथे मात्र कलात्मक क्रिकेट खेळला जातो थोडेसे शफल झाले होते एबीडी स्टाईलने मात्र चेंडूला बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट केला
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 22 वर 11 चेंडू आणि 9 धावांची गरज सचिन साठी मात्र या ठिकाणी पारितोषिक येते उमेश वरठा यांच्या माध्यमातून चौकार मारला 100 रुपये षटकार मारला 150 150 रुपयाचा पारितोषिक आहे या वेळेला मात्र सूर्यरेख पंच बघायला मिळते डीप बकेट पॉइंटला एकदा वर्जित केली जाईल पूर्णता कॉन्सन्ट्रेट फोकस एकाग्रता एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित करतायत वेवूड स्पोर्टचे फलंदाज त्यांना माहित आहे विजय हा दृष्टी क्षेपामध्ये आहे इथून मात्र तुम्ही एकेरी धावा जरी बनवल्यात विजयाच्या समीप तुम्ही जाऊ शकतात विजयाकडे पावलं मात्र या फलंदाजाची अग्रेसर होताना आपण बघतोय बॅकफुटला गेलाय पुनश्च पंच बघायला मिळतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मात्र ट्रॅव्हल केला जाईल तिथे दोन धावा बघायला मिळतील धावसंख्या दोनने आकार घेताना 25 धावा 6 धावांची गरज आहे आणि स्वप्नील बोधले मात्र विराट प्रेम कोहली स्टाईलने मॅच फिनिश करेल का महेंद्र सिंग धोनी स्टाईलने मात्र षटकार मारत सामना संपवेल का बघायचंय या वेळेला मात्र वेल फिनिशर म्हणून पुढे येतोय मी जसं मगाशी म्हटलं तसा मात्र फिनिश यस डिझर्व